लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली, लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील कावरखे हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून ते 2 ते 4 एप्रिल दरम्यान मंदिरामध्ये श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये होणार आहे। याची अधिक माहिती अशी की गोरेगाव येथील कावरखे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सन 2004 मध्ये सुरुवात झाली। माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने भक्त मंडळाच्या पुढाकारातून लोकवर्गणी करून विविध टप्प्यांमध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण करेल। 18 वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये आकर्षक कलाकृतीचे पंख शिखर असलेले भव्य 2 मजली मंदिर साकारण्यात आले। मंदिर जीर्णद्वार साकारण्यात आलेल्या कावरखे हनुमान मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री हनुमंतांची मूर्ती असून दुसऱ्या मजल्यामध्ये श्रीराम लक्ष्मण सीता माता यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती भाविक भक्तमधून देण्यात आली। यानिमित्त गुरुवर्य माधव महाराज इंगोले आळंदीकर, वैराग्यमूर्ती सुरेश देव केदारे गुरु हिंगोली, गुरुवर्य शांतीपुरी महाराज एवता जिल्हा वाशिम यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा पार पडला। 2 एप्रिल रोजी देवदेवतांच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा करून विधिवत स्थापना करण्यात येणार आहे। 3 एप्रिल रोजी होम हवन देवतो धान्य दिवसा जलद दिवसा पुष्प दिवसा या दिवस विधी पार पडणार आहेत। 4 एप्रिल रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा महाअभिषेक कलशारोहण सोहळा संपन्न होणार। त्यानंतर महाआरती आणि सीताराम महाराज खंजोळे यांच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे वाटप होणार आहे। तरी स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून आयोजित का धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक कावरखे हनुमान मंदिर भक्त मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सिकंदर पठाण, गोरेगाव। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।